नमस्कार. आज आपण लोकसभेच्या रचनेचा विचार करणार आहोत. लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आणि या कनिष्ठ असलेल्या सभागृहाच्या संदर्भात आज आपण विचार करणार आहोत. आपण मागच्या राज्यसभेच्या रचनेमध्ये बघितलं की संसदेची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम 79 मध्ये करण्यात आलेली आहे आणि या संसदेचे जे दोन सभागृह आहे त्यातील राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह याचा विचार आपण यापूर्वी केलेला आहे. आज आपण लोकसभा ह्या कनिष्ठ सभागृहाचा विचार करणार आहोत. लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे, त्याचप्रमाणे ते अस्थायी सभागृह म्हणून ओळखले जाते. 1951 लोकप्रतिनिधी कायद्यानुसार प्रत्यक्ष जनतेकडून या लोकसभेच्या सदस्यांची निवड 1951 लोकप्रतिनिधी कायद्यानुसार या लोकसभेच्या सदस्यांची निवड ही केली जाते. यासाठी प्रादेशिक मतदारसंघ तयार केले जातात आणि ज्या व्यक्तींची नावं मतदार यादीत असतील त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला आहे. सद्यस्थितीमध्ये ज्या व्यक्तीने आपल्या वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली आहेत अशा सर्व व्यक्ती, त्यामध्ये वेडे सोडून इतर सर्व, मग ती कोणत्याही जातीची असेल, धर्माची असेल, वंशाची असेल किंवा कोणत्याही पंथाची असेल, श्रीमंत असेल, गरीब असेल, शहरात राहणारी असेल किंवा ग्रामीण भागात राहणारी असेल, सुशिक्षित असेल, अशिक्षित असेल, अशा सर्व व्यक्तींना जिने आपल्या वयाची 18 वर्ष पूर्ण केली आहे ते लोकसभेच्या सदस्यांना मतदान करण्यासाठी पात्र समजली जाते. आणि जे प्रादेशिक मतदारसंघ निश्चित केले आहेत ते सुद्धा 1974 घटनादुरुस्तीनेच निश्चित करण्यात आले आहे. साधारण 10 लाख लोकसंख्येमागे आणि अलीकडे झालेल्या जनगणनेच्या आधारानुसार लोकसंख्येत काही बदल करून आणि हे प्रादेशिक मतदारसंघ निश्चित करण्यात आलेले आहे केली. या घटनादुरुस्तीने लोकसभेची सभासद संख्या ही 545 निश्चित करण्यात आलेली आहे आणि या 545 मध्ये 525 सदस्य हे घटक राज्यांकडून आणि 20 सदस्य हे केंद्रशासित प्रदेशाकडून निवडले जात असतात. या 545 सदस्यांमध्ये अँग्लो इंडियन समाजाला प्रतिनिधित्व प्राप्त झाले नाही तर 2 सदस्य निवडले जातील यासंबंधीची तरतूद करण्यात आलेली होती. परंतु आता अलीकडे जी काही जानेवारी 2020 घटनादुरुस्ती झाली, 104 नंबरची घटनादुरुस्ती, या घटनादुरुस्तीने यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. सध्या अँग्लो इंडियन समाजाला दिलेले प्रतिनिधित्व रद्द करण्यात आले. त्याचप्रमाणे लोकसभेमध्ये अनुसूचित जाती आणि जमातींना सुद्धा प्रतिनिधित्व निश्चित करण्यात आले आणि 104 घटनादुरुस्तीने पुन्हा हा जो कालावधी अनुसूचित जाती जमातींच्या राखीव जागेसंबंधीचा होता त्यामध्ये 10 वर्षाने वाढ करण्यात 40. आणि अशा प्रकारे आता आपण विचार करूया की हे प्रतिनिधी आपण जनता निवडणार, पण समजा उद्या जर माझी इच्छा झाली की मला लोकसभेचा प्रतिनिधी व्हायचा आहे, म्हणजे मला खासदार व्हायचं असेल, तर या खासदार होण्यासाठी मला कोणती पात्रता असणे अत्यंत आवश्यक आहे. तर मित्रांनो, मला जर खासदार व्हायचं असेल तर मी भारताचा नागरिक असला पाहिजे. म्हणून राज्यसभेच्या सभासद होण्यासाठी जी काही पात्रता आहे त्याप्रमाणे पहिली पात्रता तो भारताचा नागरिक असला पाहिजे. पण इथे मात्र राज्यसभेच्या आणि लोकसभेच्या वयोमानामध्ये फरक आहे. राज्यसभेसाठी वयाची 30 वर्ष पूर्ण केलेली असणे अत्यंत आवश्यक होत आहे, परंतु इथे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की कनिष्ठ सभागृह आहे यासाठी त्याची वयोमर्यादा सुद्धा कमी आहे. ती वयोमर्यादा 25 एवढी निश्चित करण्यात आली. त्यानंतर संसदेने ज्या काही वेळोवेळी घालून दिलेल्या अटी आहेत त्या सुद्धा अटी पूर्ण केलेल्या असाव्यात. यामध्ये तो वेडा नसावा, दिवाळखोर नसावा, गुन्हेगार नसावा, सनदी सेवक नसावा, यासारख्या ज्या काही अटी राज्यसभेचा सभासद होण्यासाठी होत्या त्याच अटी या ठिकाणी आपण पाहतो की लोकसभेचा सभासद होण्यासाठी आहे. केवळ वयामध्ये फरक आहे. म्हणून राज्यसभेसाठीची वयोमर्यादा ही 30 वर्षाची आहे तर लोकसभेसाठीची वयोमर्यादा ही 25 वर्षाची आहे. राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे तर लोकसभा हे अस्थायी सभागृह आहे. म्हणून आपल्याला आता विचार पडला असेल की अस्थायी म्हणजे नेमकं काय, तर यांचा कार्यकाल किती वर्षाचा. जसं आपण बघितलं की राज्यसभेचा कार्यकाल हा स्थायी स्वरूप सभागृह आहे, परंतु सभासदांचा कार्यकाल हा 6 वर्षाचा आहे, तर लोकसभेच्या सदस्यांचा कार्यकाल हा 5 वर्षाचा निश्चित केलेला आहे. परंतु 5 वर्षापूर्वी कोणत्याच पक्षाला बहुमत सिद्ध करता आले नाही किंवा प्राप्त न झाल्यास अशा वेळी 5 वर्षाचा कार्यकाल संपण्यापूर्वीच त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. जर यांनी अविश्वास, म्हणजे यांच्यावर अविश्वासाचा ठराव जर संमत झाला असेल तर यांना कार्यकाल संपण्यापूर्वी सुद्धा आपले पद सोडावे लागते. परंतु काही वेळेस आणीबाणीसारखी परिस्थिती देशात असेल
आणि अशा वेळेस निवडणुका घेणे शक्य नसेल तर या कालावधीमध्ये लोकसभेचा जो काही कार्यकाल आहे तो 1 वर्षाने वाढवता येतो, म्हणजे 5 वर्षाचा हा कालावधी 6 वर्षापर्यंत होतो. म्हणून राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाल 6 वर्षाचा आहे, लोकसभेच्या सदस्यांचा कार्यकाल हा 5 वर्षाचा आहे, परंतु आणीबाणीमध्ये हा 1 वर्षाने जर वाढला तर तो 6 वर्ष होऊ शकतो. राज्यसभेचे सभासद एकाच वेळेस येतात आणि एकाच वेळेस जातात असं कधीही झालेलं नाही. त्याच्यात 1/3 एका वेळेस येतात, 1/3 तितकेच निवृत्त होतात, परंतु लोकसभेच्या बाबतीत असे नाही. लोकसभेचे सदस्य जे काही आहे ते एकाच वेळेस येत असतात आणि एकाच वेळेस ते जातात. त्यामुळे जेव्हा लोकसभा विसर्जित झाली असेल तेव्हा हे सभासद संपूर्ण एकाच वेळेस जातात, त्यामुळे या सभागृहात कोणीही शिल्लक राहत नाही, म्हणून हे सभागृह अस्थायी सभागृह म्हणून ओळखले जाते. आता आपण सभासद संख्या, सभासदाची पात्रता विचारात घेतलेली आहे, त्याप्रमाणे या सभागृहाचा सदस्य केव्हा अपात्र होऊ शकतो याचाही विचार करणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे राज्यसभेचा सदस्य हा विना परवानगी जर एक कंटिन्युअसली म्हणजे 60 दिवस हा गैरहजर असेल तर जसं त्याचं सभासदत्व रद्द होतं, त्याचप्रमाणे लोकसभेच्या सदस्यत्वाचा सुद्धा म्हणजे 60 दिवस तो विना परवानगी जर घरी राहिला असेल तर त्याचं सदस्यत्व रद्द होतं. त्याने काही सरकारी लाभ घेतला असेल, काही गैरकृत्य केलेलं असेल, मानसिकदृष्ट्या विकलांग असेल किंवा गुन्हेगारी त्याच्यावरची असलेली सिद्ध झाली असेल तर अशा परिस्थितीमध्ये लोकसभेचा सदस्य निवडून आलेला असेल तरी तो अपात्र ठरू शकतो. आता लोकसभेच्या सदस्यांचे एकत्र येण्यासाठीचं म्हणजे जे अधिवेशन आहेत हे केव्हा केव्हा होतात. राज्यसभेप्रमाणे लोकसभेचे अधिवेशन वर्षातून किमान 2 घेणे आवश्यकच आहे. या 2 अधिवेशनामध्ये सुद्धा राज्यसभेप्रमाणे 6 महिन्याचे अंतर असणे आवश्यक आहे. म्हणून पहिल्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आणि दुसऱ्या अधिवेशनाचा पहिला दिवस यामध्ये 180 दिवसाचे अंतर निश्चित करण्यात आलेले आहे आणि यासंबंधीची घटनेत तरतूद करण्यात आली. म्हणून 2 अधिवेशनामध्ये किमान 180 दिवसाचे अंतर असणे अत्यंत आवश्यक आहे. आता आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की राज्यसभेचं अधिवेशन जर चालवायचं असेल किंवा सभागृहाचं कामकाज चालवायचं असेल तर गणपूर्ती किती असली पाहिजे. तर त्या ठिकाणी आपण राज्यसभेत बघितलं की 1/10 एवढी गणपूर्ती निश्चित करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे लोकसभेचं कामकाज चालवायचं असेल तर त्यासाठी सुद्धा गणपूर्ती ही 1/10 एवढीच निश्चित करण्यात आलेली आहे. म्हणून लोकसभेचं कामकाज चालण्यासाठी जर लोकसभेची सभासद संख्या 550 आहे तर 1/10 म्हणजे किमान 55 सदस्य हे सभागृहात उपस्थित असतील तरच सभागृहाचे कामकाज सुरू केले जाते. मग हे सभागृहाचे कामकाज कोण सुरू करणार, कोण बघणार की गणपूर्ती झालेली आहे की नाही, त्यासाठी सभागृहाचा एक अध्यक्ष ज्याला आपण सभापती म्हणून ओळखतो त्याचाही विचार इथे आपल्याला करणे गरजेचे आहे. म्हणून सभागृह चालवण्यासाठी सभापती आणि जर सभापती नसतील त्यांच्या अनुपस्थितीमध्ये काम करण्यासाठी एक उपसभापती हा नेमला जातो. मग सभापती आणि उपसभापतींची नेमणूक कशी केली जाते, तर आपण राज्यसभेमध्ये बघितलं की राज्यसभेचा जो कोणी सभापती म्हणजे अध्यक्ष असेल हा त्या सभागृहाचा सदस्य नसतो, परंतु लोकसभेच्या बाबतीत असं होत नाही. लोकसभेमध्ये ज्या कोणी व्यक्ती निवडून आलेल्या असतील, पुन्हा एकदा लक्षात घ्या, ज्या व्यक्ती निवडून आलेल्या आहेत लोकसभेमध्ये त्यांच्यातूनच एकाची सभापती आणि दुसऱ्याची उपसभापती म्हणून निवड केली जाते. अशा प्रकारे लोकसभेचे कामकाज चालवण्यासाठी सभापती आणि उपसभापतीची निवड केली जाते. आणि या ठिकाणी आपण बघितलं की लोकसभेच्या लोकांचे म्हणजे लोकसभेतले जे सदस्य आहेत ज्यांना आपण खासदार म्हणतो, या खासदारांची निवड ही प्रत्यक्ष जनतेकडून होत असते. त्यासाठीची पात्रता पण विचारात घेतली, तो केव्हा अपात्र ठरू शकतो, त्याचबरोबर त्यांचा कार्यकाल किती वर्षाचा आहे, त्यांचं जर वेतन आपण निश्चित घेतलं विचारात घेतलं तर आपल्या लक्षात येईल की राज्यसभेचे किंवा लोकसभेच्या सदस्यांचे वेतन हे वेळोवेळी बदलण्यात आलेले आहे आणि या वेतनाच्या संदर्भात आपण स्वतंत्र चर्चा करूया. येथे फक्त संसदेला हा अधिकार आहे त्यांचे वेतन निश्चित करण्याचं, एवढंच इथे लक्षात घेऊया. आणि अशा प्रकारे गणपूर्ती अधिवेशन या संदर्भाचा विचार आपण या भागात केलेला आहे. मित्रांनो, आपणास हा व्हिडिओ आवडला असेल ना तर निश्चित लाईक करायला विसरू नका, तो शेअर करा, तो सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढील जे माझे काही व्हिडिओज येतील ते आपल्याला नोटिफिकेशन्स प्राप्त होत राहतील. धन्यवाद.